कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। अश्वी खुर्दीतील दातील परिवाराने गौराई समोर सादर केला आगळा वेगळा देखावा। अनेक घरांमध्ये गौराईची स्थापना करण्यात आली तर गौराईपुढे महिलांनी विविध असे देखावे सादर केले होते। यातच एक आगळा वेगळा देखावा अश्वी खुर्द येथील दातील परिवाराने सादर केला आहे। दीपक भास्कर दातील यांच्या पत्नी ज्योती दीपक दातील व त्यांची दोन्ही मुले यांची संकल्पना या संकल्पनेला साकारण्यास मदत करणारे कलाकार वक्ते जयललित यांनी राज्यातील अल्पवयीन मुली महिला यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या गतिमंद मुलींवरही अत्याचार होत असून राज्यातील महिला असुरक्षित झाल्या आहेत। महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना याकडे सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हा देखावा गौराई समोर सादर करण्यात आला आहे। यावेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया महिलांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या। दरवर्षीच आम्ही महालक्ष्मी बसवतो, जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाले आमच्या घरी महालक्ष्मी असतात, गौरी गणपती येतात, आम्ही उत्कृष्टपणे सादरीकरण करतो त्यांचं। या वर्षी आमचे सहज बोलताना विषय झाला की मुलींवर जे अत्याचार होतात त्याविषयी आपण थोडस मांडलं तर होईल का, आणि योगायोगाने ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आम्हाला मुलींवर जे अत्याचार होतात त्याबद्दल म्हणजे जे मनात आहे ते आम्ही तिथे प्रकट केलंय। आणि आमचं असं म्हणणं की देवी आईला आम्ही ती प्रार्थना पण केली की देवी आई मुलींना न्याय मिळू दे। आजकाल जे मुलींवर अत्याचार केले जातात आपल्या समाजामध्ये, म्हणजे भारतामध्ये जेवढे राक्षस म्हणा किंवा नराधम म्हणा की त्यांच्याकडनं खूप मुलींवर, छोट्या छोट्या मुलींवर काय किंवा 60 वर्षाच्या महिलेवर काय खूप अत्याचार केले जातात, सुरक्षा मिळावी म्हणून ही थीम आम्ही त्यांना सादर केली आहे देवी पुढे। देवीला तशी विनवणी पण आहे की मुलींना न्याय मिळायला पाहिजे। भारतामध्ये शक्यतो हा न्याय मिळत नाही, फक्त मेणबत्त्या जाळल्या जातात, आंदोलनं केली जातात, गाव बंद ठेवणं, शहर बंद ठेवणं या गोष्टी घडतात, परंतु त्यांनी मुलींना म्हणजे घराबाहेर पडणं इतकं अवघड झालेलं आहे की आई वडिलांना काळजी पडते मुलींना शाळेत पाठवा की नाही, बाहेर शिक्षणासाठी पाठवा की नाही, ते मी सादर करण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या पूर्ण कुटुंबाचं मला त्याच्यासाठी मदत झाली आहे, माझ्या मुलांची पतीची सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि मी हे सादरीकरण केले। सरकारकडे असं मागणं आहे की लाडक्या बहिणीची योजना त्यांनी केली, परंतु त्यांनी बहिणींसाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं, त्यांना असे डायरेक्टली हातात पैसे नाही द्यायला पाहिजे की जेणेकरून महिलांनी म्हणजे आळशी नको व्हायला किंवा त्यांनी कामधंदेच करणं बाहेर पडणं सोडून दिलं, आयता पैसा मिळायला लागला तर त्या घरातच बसायला लागलं असं मला म्हणायचं, त्यापेक्षा मुलींना काहीतरी सुरक्षा काहीतरी रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, महिलांना काम दिलं पाहिजे आणि मुलींना म्हणजे सुरक्षा मिळाली पाहिजे, हातामध्ये डायरेक्ट पैसे नकोय असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। सध्या तर सरकार पण सरकार तर आहे चांगलं, परंतु असे हातामध्ये डायरेक्ट पैसे न येता त्यांनी रोजगाराची संधी प्रत्येक महिलेला उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी काहीतरी वेगळा प्रयत्न करायला पाहिजे। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी।